नमस्कार मंडळी, मी सचिन जोशी स्वागत करतो तुम्हा सर्वांचं गावगाडे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी, व्यापारी आणि जे प्रामुख्याने शेळीपालन करतात त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा चाकणचा बकरी बाजार। तर मंडळी, आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात शेळी, बोकड आणि मेंढ्यांची आवक जास्त प्रमाणात झालेली आपणाला दिसली। तर आपण पाहणार आहोत की कोणत्या जातीच्या शेळ्या ह्या बाजारामध्ये आलेल्या आहेत, तसेच कोणते विविध प्रकारचे बोकड ह्या बाजारामध्ये आलेले आहेत। तर हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, आत्ता आपण उभे आहोत चाकण येथील जो गाय, म्हैस, बैल यांचा बाजार भरतो त्या बाजाराच्या इथे। परंतु सध्या लंपी ह्या रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र असल्या कारणाने हा बाजार गेली 2 ते 3 आठवडे पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे, जेणेकरून जे काही आपले पाळीव प्राणी आहेत त्यांना काही तो आजाराची लागण होऊ नये। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे गेटला कुलूप आहे आणि आतमध्ये जर तुम्ही पाहिले तर सर्वत्र शुकशुकाट तुम्हाला पाहायला मिळेल। तर मंडळी, हा बाजार केव्हा चालू होईल किंवा केव्हा ह्या बाजाराचं पुन्हा पूर्णपणे भरला जाईल याचे आदेश हे शासनाकडून आल्याशिवाय हा बाजार शक्यतो चालू केला जाणार नाही आहे। तर नक्कीच पुढील शासनाचे आदेश येईपर्यंत हा बाजार असाच बंद राहणार आहे। परंतु येथेच पलीकडे जो काही शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो तो नियमितपणे दर शनिवारी भरला जाणार आहे, तर याची सर्वांनी नोंद घ्यावी। तर नक्कीच हा बाजार केव्हा चालू होईल याची जर मला माहिती मिळाली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल। तर मी अजून एक आवाहन करू इच्छितो की शेतकरी बांधवांनी सर्वांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, लवकरात लवकर लसीकरण वेळोवेळीच करून घ्यावी, जेणेकरून आपल्या जनावरांना तोलंबी आजाराची लागण होणार नाही आणि जरी झाली तरी योग्य ते उपचार करून आपली जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, एवढेच आवाहन मी करतो। तर मंडळी, पाहू शकता आज चाकणच्या ह्या बकरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात शेळ्यांची येथे आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर आज खूप मोठ्या प्रमाणात बाजारात सर्व शेतकरी बांधव, व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात शेळ्यांची सुद्धा आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपली का बाबा शेळी? हा। कोणती जात आहे शेळीची? गावरान। तिची पिल्ले आहेत का? अरे पिल्ली का पाहिजे काटेवाडी।
कोणत्या जातीचे बाबा शाळ कोणत्या जातीचे काठवाडे काही गावरण आहे काही ओके ओके विक्रीसाठी आणलं गाभणत गाभणत काय किंमत काय लावली ओके जसे गिरायक हे करते बरोबर कुठून आले आपण कुठून आले तो आप आज लेने के लिए आए क्या बकरा? हाँ, मैं खरीदने आया हूँ, हमारे बड़े व्यापारी है। कहाँ से आए आप? दुनिया से। के ये दुनिया के। ओके, तो कुछ लिया है आज? हाँ, लिया अभी बकरे का। ओके, तो सब बोकड़ लिए या? सब बोकड़। बोकड़। तो आपका क्या शॉप है? शॉप है मटन शॉप। मटन शॉप है। क्या लाया है? हमारे बड़े शेट है। ओके। ये मालेगांव धुलिया के है। ये बहुत बड़ा कौनते जाती जीते? हाँ। कौनते जाती जीत? ये गावरण है। गावरण है सगळे। 800 रुपये काय काय किमती ले घेतले? ये काय 7000 चा आहे, काय 9000 चा आहे, काय 8000। तुमचा शॉप आहे का? हाँ। कुठून आले आपण? कुठून आले? चाकणचे। चाकणचे। धन्यवाद। काय भानगडी शूटिंग कोणत्या जातीचं हे बीटर जातीचं आहे बीटर किती महिन्याचं हे आता झाला 11 महिन्याचं हो काय आज किंमत काय लावली त्याची याची किंमत लागली 17,500 17,500 हो सारे मोकळे आहेत ते कोणाचं आहे तुमचं आहे हा एक आहे बंधू आहेत आमचं काय आणलं आज विक्रीसाठी बोकड आणली होती सगळे बोकड हो बोकड आहेत काही पाठी आहेत काही पाठी कुठून आले आपण घोडेगाव घोडेगाव मनसरच्या इकडे नाही नाही नेवासा घोडे ओके काय किंमत काय लावली यांची 3.5 सांगतोय सर सर 3.5 किती महिन्याची हे 3 महिन्याची धन्यवाद चांगले भाई नाव आमचं वैभव लोंढे 95 18 77 73 75 धन्यवाद हा बरी किती महिन्याचे हे 2-2 आडी आहे 2-2 महिन्याचे आहे कोणते गावरण असते का गावरण काय किंमत काय यांची सांगायला 3-3 हजार आहे 3-3 हजार पाणी बघण्याची बरोबर 4
काय आणलाय विक्रीला? बोकडे 4-5 ओके. काय किती महिन्याचे असतील? ओके. किंमत काय लावली? 3,500. कुठून आले? गोडेगाव. तर कुठून आला? नारायणगाव. कोणत्या जातीचा? आफ्रिकन बोर. आफ्रिकन बोर. तर हा असे म्हणजे किती आहेत आपल्याकडे? असे 2-4 आहेत. 2-4 ना. काय वय काय असेल याचं? वय 3.5 वर्ष. 3.5. म्हणजे ते छोटं घेतलं होतं का कसं? पिल्लू घेतलं होतं का? पिल्लू घेतलं होतं. आज किंमत काय लावली? 35,000. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर? रामदास कोल्हे, नारायणगाव. 99-70-87-93-57. तर मित्रांनो, पाहू शकता येथे हा बोकड आहे. तर नक्कीच त्यांच्याकडे असे 2-3 प्रकारचे बोकड आहेत. तर नक्कीच तुम्हाला जर हा बोकड आवडला तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट नंबर करून त्याची माहिती आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही घेऊ शकता. पाहू शकता येते. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.